पुरुषांनी सुद्धा रडले पाहिजे, भावना व्यक्त केल्या पाहिजे. मर्द को दर्द होता है, तेच तेच बोरिंग डायलॉग आणि उदाहरणं न देता जरा आपण एवढा सगळलेला विषय अजून एकदा फोडून तोंडात टाकू, पण यावेळी जरा खोलवर पाहू की हा विषय तेवढाच कॉम्प्लिकेटेड आहे का. जिंदगी से डरते हो, जिंदगी तो तुम भी हो, जिंदगी तो हम भी हैं. आदमी से डरते हो, आदमी तो तुम भी हो, आदमी तो हम भी हैं. आदमी जबान भी है, आदमी बयान भी है, उससे तुम नहीं डरते. पुरुष अव्यक्तता अर्थात मेल इनएक्सप्रेसिवनेस. नाही वाटतो तेवढा कॉम्प्लिकेटेड विषय नाही आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला लई वेळा असं झालंच असेल की तुमचा जवळचा मित्र त्याच्या रिलेशनशिपबद्दलचे प्रॉब्लेम म्हणजेच ब्रेकअप वगैरे तुम्हाला कमी आणि एखाद्या मुलीबरोबर जास्त शेअर करतो. तेव्हा तुम्हाला असं काही कळतं तेव्हा तुम्ही पण म्हणता पोरींना पटवण्यासाठी दुःखभऱ्या कहाण्या सांगतो, फक बॉय कुठला. आता मेल इनएक्सप्रेसिवनेस सारखं न कळायला फक बॉय का एवढा कॉम्प्लिकेटेड शब्द नाही, कारण तो आजकालच्या पिढीच्या तोंडावरचा रोजचा शब्द हो. आता तो विषयच वेगळा, जर का मी सेम मॅनरमध्ये वापरला जाणारा मुलींबाबतचा शब्द तेवढ्या सर्रास बोलला तर अर्धे हात तर आत्ताच रिपोर्ट बाटण्यावर जातील. पण हाच मित्र जो आपल्याला रिलेशनशिपबद्दलचे प्रॉब्लेम सांगत नाही, तोच मित्र ज्यावेळी पैशाची तणतण व्यवहार धंदापाण्याची बात आली की तुम्हाला अगदी भावासारखं इन्वॉल्व करणार. मग कौटुंबिक अडचण किंवा रिलेशनशिप प्रॉब्लेम सांगायलाच का त्याच्या जिभेला घाम फुटत असेल. अशाच काही वागण्याबद्दलचं नुकतंच मला वाचण्यात आलं नॅन्सी कॉड्रो यांच्या लेखामधून. नमस्कार, आपल्या चॅनलवर आपण अशाच काही तिरक्या गोष्टींवर बोलणार आहोत. समाजात आपण किती पण नाही म्हणलं तरी पण आपणच भावनांना सुद्धा वाटून घेतलेले. याच्यात आपण स्त्रियांकडून पण अपेक्षा करतो की त्यांनी एक्सप्रेसिव्ह असावं, पण फक्त आनंद प्रेम दुःख याच भावनांमध्ये. आता ह्या सगळ्या भावनांमध्ये जर का एखादा पुरुष आपल्याला सापडला तर तो आपोआप बायला होऊन जातो. तसंच पुरुषांबाबतीत आहे, पुरुषांनी सुद्धा एक्सप्रेसिव्ह असावं, पण फक्त अँगर म्हणजे राग रेज तिरस्कार असल्या भावनांमध्ये. आता बघा ना, पुरुष ज्यावेळी शिव्या देतो तो राग दाखवण्यासाठी देतो, पण तो ज्यावेळी आनंदित असतो त्यावेळी पण तो शिव्याच देतो. जसं की व्यंजोत किती भारी वाटतंय. आता सेम जर का ह्या पुरुषांना वाटून दिलेल्या भावनांमध्ये आपल्याला एखादी बाई सापडली तर ती पण स्त्रीच्या डेफिनेशन मधून बाहेर पडून जाते. पुरुषांवर तू बाबा एवढ्याच भावना व्यक्त कर, यापेक्षा जास्त करू नको, हे बायोलॉजिकली बंबवलं जातं का? नाही. बरं, पुरुषांमध्येच ह्या भावना नसायला ह्याला काही जेनेटिक कारणे आहेत का? तरी पण नाही. खूप शास्त्रज्ञांनी लय सामाजिक प्रयोग करून ठेवले आहेत. आता त्या त्या शास्त्रज्ञांची नावे व पुरावे तुम्हाला दिसतीलच. ती नावे अजून आपल्या बोलण्यात घेऊन आपण कमी अटेन्शन दिलेल्या या विषयाला अजून जीव घेणं नको करायला. या प्रयोगामध्ये लय लहान मुलं घेतली गेली की ज्यांना भावना लपवण्यासाठी काही कारण पण नाही आहे, ना त्यांना भावना लपवायला लागणारी ॲक्टिंगसुद्धा जमते. आता तुम्ही म्हणाल की अमेरिकन प्रयोग ह्या तर त्यांच्या हायस्कूलच्या आणि पुढील शिकण्यामधलं जे वयोमान आणि आपलं इकडची वयोमान ह्याच्यामध्ये तो फरक असणारच. पण हा, आता तो फरक पण तुम्ही तेवढाच इग्नोर करा जेवढा गुगल मेन्स डेला आपलं डूडल बनवताना देते. येऊ आपण आता प्रयोगावर. 7-8 वर्षाच्या मुला मुलींना जेव्हा काही प्रश्न विचारून त्यांची भावनिक पातळी चेक केली तेव्हा त्या मुलींमध्ये आणि मुलांमध्ये प्रेम दुःख तिरस्कार आनंद आवड ह्या भावनेंमध्ये कुठलाच फरक दिसला नाही, कुठलाच नाही, ज्या मुलींमध्ये ना मुलांमध्ये. पुढे जेव्हा पोरं हायस्कूलला जायला लागली त्यावेळी त्या वयाच्या पोरांबरोबर पण हा प्रयोग केला गेला, त्यावेळी पण हायस्कूलमधल्या मुलांमुलींमध्ये फरक हा दिसून आला, पण मुलांपेक्षा मुलींमध्ये आनंद दुःख आवड या भावनांमध्ये जास्त पातळी दिसून आली. तर मुलं आपली
हायस्कूलमध्येच ह्या कचाट्यात सापडली आणि तिथे त्यांच्यात तिरस्कार ही भावना जास्त आढळून आली. आता अजून पुढे जाऊया, म्हणजे मेन कार्यक्रम कॉलेज वय. कॉलेज वयाच्या पोरापोरींमध्ये जेवढी हा प्रयोग झाला त्यावेळी मुली ह्यावेळेस प्रेम, दुःख, आनंद ह्या भावनांबरोबर तिरस्कार ह्या भावनेतही दिसून आल्या. पण आपली मुलं आपली तेव्हाच तिरस्कार आपल्या मांडीवर घेऊन बसली होती. कॉलेज संपता संपता जेव्हा हा प्रयोग तपासला त्यावेळी मुलं त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल कमी माहिती देताना सापडले मुलींपेक्षा. आता जाऊ लग्न झालेल्या जोडपांकडं. आता शेवटची अपेक्षा त्यांच्याकडनंच उरली होती की बाबा लग्न झालेली तरी पोरं बायकोबरोबर आपल्या व्यक्त होत असतील. पण तिथे पण पोरांची अवस्था ही वर्ल्ड कपमधल्या भारताच्या टीमसारखी झाली, डायरेक्ट चोक. मुली जास्त भावना शेअर करताना आढळल्या पोरांपेक्षा. जिथं पोरं त्यांच्या दुसऱ्या मित्राशी किंवा मैत्रिणीशीही कमी आढळले, मग ते कितीही जवळचे असो. आता तिकडचे सामाजिक जीवन, विवाह संस्था वगैरे वेगळे आहेत, त्यामुळे ते काय इथं ते नियम कसं काय लागू होणार. पण आता काय करायचं, जगात कुठेतरी का व्हायना ह्या विषयावर काम तर होतंय, नाहीतर सगळीकडेच फक्त कुत्रा आणि स्त्री यांच्यावरच काहीच परत अपेक्षा न करता प्रेम केलं जातं. पुरुषावर आपण तेव्हाच प्रेम करतो ज्यावेळी तो परतफेडीमध्ये आपल्याला काहीतरी देतो. त्यामुळे तिथं हा प्रयोग झाला म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवू शकतोय. नाहीतर प्रूफच्या नावाखाली तुम्हाला आता खरंच रडून दाखवावं लागलं असतं आणि मला नाही वाटत ते तरी जमलं असतं. चला आता मेन मुद्द्यात हात घालू. ह्या सगळ्या जांगडबुत्त्यात ह्याचं कारण द्यायची जेवढी वेळ येते त्यावेळी हा साला समाजच गुहे व असं म्हणून आपण सगळं बोकांडी टाकतो समाजाच्या. पण हा समाज काय, आपणच आहेत. डायरेक्ट कारण समाज नसला तरी इनडायरेक्ट कारण हा गू समाजाचे. कसं आहे, जगभरात सगळ्या संस्कृतींमध्ये पुरुषांनी कसे वागावे ह्याच्या काही अपेक्षा लिहून ठेवलेल्या आहेत. आणि पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तर या अपेक्षांचं पोतच आहे. स्त्रीप्रधान पण संस्कृत्या आहेत, पण त्यांना पण तिथे खूप प्रॉब्लेममधून जावं लागतं. पण हा पहिलाच व्हिडिओ आहे, हळूहळू उतरू या डबक्यात, त्यांच्यावर पण पद्धतशीर बोलू. आता येऊ पुरुषप्रधान संस्कृतीपर. पुरुषप्रधान संस्कृतीला फक्त स्त्रीला दुय्यम स्थान देणे एवढ्याच एका वाक्यात काही लोकांनी संपवले. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला काहीच किंमत नाही, बास. पुरुषप्रधान म्हणजे पुरुषाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याच्यातून वाट काढत पुढे रांगत रांगत सरकलेली त्याची मेंटल हेल्थ, ह्या सगळ्या विषयाला आपण फाट्यावर मारलं. म्हणजेच एकदम आधीपासून विचार केला, म्हणजेच पर आधी मानावापर्यंत गेलो आपण, तर अगदी खायच्या प्यायच्या गरजांपासून मग मनावर शिकार असो किंवा निवारा असो, पुरुषाला त्याची ताकद कणखरता सिद्ध करायची अपेक्षा ठेवली जाते. प्राण्यांमध्ये सुद्धा सेक्स मिळवण्यासाठी बघा ना, 5-6 विरोधकांची आधीच ठासावी लागते, नाहीतर खाणं पिणं सोडा बाकीच्या सुखाला पण मुठमाती द्यावी लागेल. आता देवाने आपल्याला बायोलॉजिकली एवढं ताकदवर बनवलंय, त्यामुळे आपल्याला या अपेक्षाला पण कधी नाही म्हणता आलं. पुरुषत्वाची कल्पना तेव्हापासून तशीच आहे. म्हणजे जर का पुरुष आपली असुरक्षितता किंवा दुःख व्यक्त करायला लागला तर त्याला आपण शक्ती गमावणे किंवा स्वतःवर नियंत्रण नसणे अशा एका अलिखित नियमावरच ठोकून देतो. आता सामाजिक जीवनात जर का आधीपासूनच आपलं पौरुषत्व साध्य करायला एवढ्या अपेक्षा असतील तर आपली भावना उघडपणे सांगितल्यावर नापसंतीची भीती ही निर्माण होणारच आणि ती लपवता पण येणार नाही. जर का तुम्ही ती लपवली तर मग तुम्ही कसले सिग्मा. तुम्ही जर का उघडपणे हे सांगत बसला तर मग तुम्ही सिग्मा मेलच राहणार नाही या समाजात. पण आता जरा वळून मागं आपण पण बघितलं पाहिजे की जसं आधीच्या पुरुषत्वाच्या अपेक्षा वेगळ्या होत्या त्या आता काही राहिल्या नाही आहेत. जशा काळानुसार अपेक्षा बदलत गेल्या तसे पुरुषांनी आपली मेंटल स्टेटसुद्धा बदलली पाहिजे. आधीसारखा आता पुरुष प्रधान स्त्री प्रधान असं ठळक काही उरलं नाही.
सगळ्या सेक्टरमध्ये जसं स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता अशी आरडाओरड चालू झाली आहे, तसं आपल्या इनएक्सप्रेसिवनेसमुळे, म्हणजे आपल्या व्यक्त न होण्यामुळे जे आपले वैवाहिक संबंध निर्माण होतात, आपल्या पालक आणि मुलाच्या संबंधांमध्ये जे तेढ निर्माण झालेले आहेत ते आपण आत्ता सुधारू शकतो. जसं काळ आपल्या सगळ्या मायन्यांमध्ये पुढे गेलाय, तशाच आपल्या पुरुषपणाच्या डेफिनेशनला, व्यक्त होण्याच्या भावनेला, जे अजून आदि मानवाबरोबरच गोट्या खेळतीये, तिला पण आत्ता आपण पुढे आणलं पाहिजे. आता समाजात बघा, जिथे एखाद्या बाईला समान अधिकार नव्हता, सगळा बाहेरचा स्ट्रगल पुरुषाच्या माथी असायचा, तिथं जसं जसं बाई शिकायला लागली आहे, कमवती व्हायला लागली आहे, तशी ती इंडिपेंडंट, एम्पावर्ड म्हणजेच स्वतंत्र आणि सशक्त स्त्री समजली जाते. पण पुरुष जसा शिकला, कमावता झाला, तो रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार समजला जाऊ लागला, आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीजचा हंडा डोक्यावर ठेवून आपण काय माहिती किती किलोमीटर कुटुंबासाठी पाणी आणत राहिलो, आणि त्या वजनाखाली आपल्या असुरक्षितता आणि दुःख ह्या सगळ्या दाबून गेल्या. आता स्वतःच्याच असुरक्षितता आणि दुःखही न सांगू शकण्याला आपण आपली ताकद समजून बसलोय. सिग्मा व्हायला बाकीचं खूप काय वाढून ठेवलंय आयुष्याने, त्यामुळं हे सिग्मा नाही तर हे सिग्मा आहे. The many times I feel lonely at not having a wife or a family, and sometimes I long for it. Sometimes I enjoy the freedom of not having to worry about the feelings of someone else or the concerns of someone else, and at other times it gets very lonely.